नमस्कार, जय जय रामकृष्ण हरी माऊली। मी सानवी जने, इत्या सातवी नागपूरवरून। माऊली म्हणतात ना, छाया मनस्व कुर्वंती तिष्ठंती स्वयं आतपे, फलान्य पिपरार्थाय मुक्षाः सतपुरुष इव। अर्थात वृक्ष स्वतः उन्हात उभे राहून दुसऱ्यांना सावली देतात, त्यांची फळं ही दुसऱ्यांसाठीच असतात व ते मानवाकरिता सत्पुरुषाप्रमाणेच परोपकारी ठरतात। याचे सुंदर विवेचन जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगात केलेले आहे। ते म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवीती, पक्षीही सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, येणे सुखेरूचे एकांताचा वास, येणे सुखेरूचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येई, नाही गुण दोष अंगा येई, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे। अर्थात वृक्ष सर्व प्राण्यांकरिता मित्रासारखे असतात, त्यांच्या सर्व मूलभूत गरजा ते पूर्ण करतात, पक्षीही त्यांचे आभार सुश्राव्य मधुर शीळ गाऊन व्यक्त करीत असतात। आजच्या या धकाधकीच्या युगात जेव्हा पण मानवाला आत्मशांतीची गरज जाणवते, तेव्हाच वृक्ष त्यांना आत्मशांती प्राप्त करून देतात। वृक्ष सान्निध्यात एकांत प्राप्त केल्याने मनुष्यात कुठलाही दोष राहत नाही, तो परिपूर्ण व्यक्ती बनतो। शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, वृक्षापासून आपल्याला दातृत्व, परोपकार व बरेच काही शिकायला मिळते। देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। जय जय रामकृष्ण हरी माऊली। धन्यवाद।